आरक्षण व काकासाहेब शिंदे मृत्यूच्या निषेधार्थ सांगली मराठा समाजाच्या वतीने कृष्णा नदीत जलसमाधी आंदोलन. मराठा आरक्षणवरून मराठा समाज आक्रमक झालाय. औरंगाबाद येथील काकासाहेब शिंदे या मराठा आंदोलकाच्या मृत्यूनंतर मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. आज सांगलीमध्ये मराठा समाजाकडून आरक्षण मागणी व काकासाहेब शिंदे यांच्या मृत्यूचा निषेध नोंदवण्यासाठी सांगलीतील मराठा समाज आंदोलनात उतरला आहे. सांगलीच्या कृष्णा नदीपात्रात उतरून आंदोलन करण्यात आलं आहे. गणपतीच्या मंदिराच्या मागील माई घाटावर नदीपात्रात बसून मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्या प्रतिकात्मक जलसमाधी आंदोलन केलं आहे. सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत सरकारला जलसमाधी देऊ आणि यापुढे हातात शस्त्र घेऊन हिंसक पद्धतीने आंदोलन करू असा इशारा सरकारला दिला आहे. गेल्या 2 वर्षापासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मराठा समाजानं शांततेत कोट्यवधी लोकांचे मोर्चे काढले, त्याचीसुद्धा दखल ह्या सरकारने घेतली नाही. त्याच पद्धतीनं आता आषाढी वारीपासून मराठा समाजाचं आरक्षण आंदोलन पेटलं, त्याचा पहिला बळी काकासाहेब शिंदे यांनी स्वतः जलसमाधी घेतली, तरीसुद्धा या सरकारला जाग येत नाही. अजून 3-4 तरुणांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ह्या माध्यमातून आम्ही या सरकारला एवढाच इशारा देतो की जो मराठा समाज शांततेनं आणि शिस्तप्रेमानं मोर्चे काढले, लाखो लोकांचे, कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. खरं जसा आमच्या तरुणांना जीव द्यायचा कळतो, त्याच पद्धतीनं समाजाच्या अडचणीसाठी आणि आरक्षणासाठी हेतून पुढे हिंसक पद्धतीनं जीव घ्यायला लागला तरी मराठा समाजाचा तरुण गप्प बसणार नाही ह्याची जाण सरकारनं ताबडतोब घ्यावी व आरक्षणाचा मुद्दा संपवावा. मराठा समाज को आरक्षण मिलना चाहिए, इस मांग से मराठा समाज आज कृष्णा नदी में जलसमाधि दे रहा है. काकासाहेब शिंदे तरुण ने जो शहादत दी है वो शहादत व्यर्थ नहीं जानी चाहिए, ऐसी शपथ इस कृष्णा नदी में हम सब मराठा बांधव ने ले ली है. इस आज हमने शपथ जलसमाधि ली है, लेकिन 2019 के चुनाव में हम भारतीय जनता पक्ष सरकार को अरबी समुद्र में जलसमाधि देंगे. जब तक मराठा समाज को आरक्षण नहीं मिलता तब तक हमारा ये आंदोलन जारी रहेगा. भले हाथ में शस्त्र लेना पड़ेगा तो भी हम लेंगे, लेकिन मराठा समाज को आरक्षण देके न्याय दिलाएंगे. हे आरक्षणाचा विषय लवकरात लवकर जर देवेंद्र फडणवीसांनी जर नाही संपवला तर आमच्या समाजातले किती तरुणांचा बळी घेऊन हे आम्हाला आरक्षण देणार आहेत हे एकदा ठरवावं. आणि ही बळी जाऊन जर आमचे कार्यकर्त्यांचा बळी जाऊन जर आम्हाला हे आरक्षण मिळणार असेल तर आम्ही ह्या सरकारचा बळी घेतल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. त्यामुळं ह्या फडणवीस सरकारला आमचा एकच इशारा आहे की लवकरात लवकर ह्या मराठा समाजाला आरक्षण देऊन आमच्या समाजातले जे शिक्षित व बेशिक्षित बेरोजगार जे तरुण आहेत त्यांची व्यवस्था ह्या आरक्षणाच्या माध्यमातून करावी एवढाच आमचा इशारा आम्ही देत आहे. जर नाही यांनी केलं तर आता आमच्या महेश खराणींनी जसं सांगितलं तसं येणाऱ्या निवडणुकीमध्ये ह्या अरबी समुद्रामध्ये ह्या सरकारला जलसमाधी दिल्याशिवाय हा समाज गप्प बसणार नाही. धन्यवाद.